शिवसेना ने शहर में मुख्याधिकारी को हटाने और वाड़ी शहर को बचाने के लिए एक अभियान शुरू किया है। मुख्याधिकारी जिम्मा प्यारे वाले को बदलने की मांग विभिन्न दलों द्वारा की जा रही है। इसे हल करने के लिए सेना को नगर परिषद से बहुत उम्मीदें हैं, लेकिन नगर परिषद कर्मचारी सही बर्ताव नहीं करते हैं। कई शिकायतें मुख्याधिकारी से की गई है, परंतु मुख्याधिकारी उन पर कार्रवाई नहीं करते हैं और तरह तरह के कारण बताते रहते हैं। सेना के अधिकारियों ने संवाददाता सम्मेलन में कहा कि शहर के नालों, बगीचों और सड़कों पर साफ सफाई की कमी के कारण काफी गंदगी हो रही है और डेंगू के मच्छर पड़ रहे हैं। या राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मुख्याधिकारी हटाव याकरिता आम्ही एक निवेदन माननीय खासदार साहेबांच्या मार्फत देणार आहोत आणि या समस्याला घेऊन आम्ही जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत। आणि याच विषयाला तुम्ही पत्रकार बांधवांनी सुद्धा मोठ्या संख्येने मोठ्या उत्सुकतेने उचलून या गावाच्या समस्येकडे लक्ष द्यावं, हीच अपेक्षा आम्ही तुमच्या पत्रकारांकडून करतोय। विधानसभा संघटक संतोष केचे, वाडीच्या विषयावर वाडीचे जे मुख्याधिकारी आहे जुम्मा प्यारेला यांच्या निष्काळजीपणामुळे जो वाडीमध्ये जो निष्काळजीपणा जे जुम्मा प्यारेलाची करते आहे त्याच्यामुळे ज्या समस्या उद्भवते आहे, जसं कोरोनामध्ये भी त्यांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं काम केलेलं नाही, पहिली लाट येऊन गेली, दुसरी लाट येऊन गेली, दुसऱ्या लाटेमध्ये नगर परिषदचे 3 कर्मचारी कोरोनामध्ये वारले, अजूनपर्यंत त्यांच्या परिवारालासुद्धा जुम्मा प्यारेलाल यांनी कसल्याही प्रकारची मदत नाही केली। त्याच्यानंतर गावाचा विकास आहे, गावाच्या विकासाकडे तर दुर्लक्ष आहे, अगर कोणी समस्या घेऊन गेलं त्या समस्याचं निवारणसुद्धा करत नाही, कोणी अगर त्यांना डेपुटेशन द्यायला गेलं तर त्यांच्यासुद्धा सोबत ते व्यवस्थित बोलत नाही, अशा प्रकारचं त्यांचं जे हिटलरशाही जे चालू आहे त्या हिटलरशाहीला कुठेतरी रोक लागला पाहिजे यासाठी आम्ही नगर परिषदचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेलाल हटाव वाडी बचाव हे आंदोलन आता आम्ही चालू करणार आहे। शिवसेना तालुका प्रमुख संजय अनासने ने आरोप लगाया है कि पिछले 1.5 साल में नगर परिषद के माध्यम से शहर में कोई विकास कार्य नहीं हुआ है। उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में ये भी बताया कि मुख्याधिकारी की शिकायत शहरी विकास मंत्री एकनाथ शिंदे और जिला कलेक्टर को सांसद कृपाल तुमाने के माध्यम से की जाएगी। शहर में रास्ते बने हैं, वह रास्ते उचित दर्जा के नए बनाए जिसमें ठेकेदार से मिलकर मुख्याधिकारी ने भ्रष्टाचार किया है, ऐसे आरोप पदाधिकारी इनके द्वारा लगाया गया है। विधानसभा संघटक संतोष केचे ने मांग की है कि हिटलर मुख्याधिकारी जुम्मा प्यारे वाले की शहर में काम करने की मानसिकता नहीं है और उन्हें तुरंत बदला जाए और संबंधित ठेकेदारों के खिलाफ कार्रवाई की जाए। इस दौरान तालुका प्रमुख संजय अनासने, विधानसभा संघटक संतोष केचे, युवा संघटक हिंगना अखिल पोहनकर, तालुका प्रमुख सचिन बोमले, दामू जोत, प्रीतम निवारे, रोशन पोहनकर, देवेश सिंह, कौशल्य साकरकर आदि उपस्थित थे। जय महाराष्ट्र। आज वाडी नगर परिषद इथे जे आपले CEO साहेब बसलेले आहे त्यांच्या वाडी नगर परिषदच्या एकाही वार्डाकडे लक्ष नाही आहे। का बरं कारण की इथे आपले प्रशासक CEO बसले आहे, एकही नगरसेवक कोणी आहे नाही, त्यामुळे एकही नाली, एकही झाडूवाले या कोणी आपले डेंग्यूचं जे प्रसारक होऊन राहिले, डेंग्यूने जे आज आपल्या इथे लोक मरून राहिले, आज आता 2-4 दिवस अगोदर एक लेडीज आपल्या इथे मरण पावली होती, त्यासाठीच माझे मित्र युवासेना तालुका प्रमुख सचिनजी बोंबले यांनी आंदोलनाची घोषणा पण केलेली आहे। तसेच माझे भाऊ संजीवभाऊ अनासाने हे तालुका यांच्या आदेशानुसार। जय महाराष्ट्र। मी सचिन बोंबले, युवासेना तालुका प्रमुख, नागपूर ग्रामीण। मागील 2 दिवसाआधी आम्ही मुख्याधिकारी माननीय मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना डेंगूच्याबद्दल निवेदन द्यायला आम्ही नगर परिषदला गेलो होतो, परंतु जुम्मा प्यारेवाले सर इतके बिझी आहे, आम्ही आमच्या निवेदनाला काही त्यांनी तात्काळ असं पाहिलं। BCN News के लिए वाडी से सौरभ पाटिल की रिपोर्ट।